मी सदाशिव पवार, सातपूर टेम्पो स्टँडवरती टेम्पो व्यवसाय करतो. आत्ता लॉकडाऊनमुळे बरीच त्रास झाला आहे. आता 3-3 महिने गाड्या उभ्या आहे, त्याच्यात आमचे हप्ते थकलेले, इन्शुरन्स पण वाढून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आता डिझेलचे असे भाव वाढले, पेट्रोल आणि डिझेल काहीच फरक राहिलेलं नाही. आणि आमचं आता गाडी पण घरी न्यायला आणायला सुद्धा परवडत नाही आहे. त्याच्यामुळे हे डिझेलचे भाव लवकरात लवकर कमी व्हायला पाहिजे. आणि आता बाहेर जरी जायचं तर कंपनीवाले पण पाहिजे तेवढं भाडं देत नाही आहे. त्याच्यामुळे इतकी हालत खराब झाली का आता जगणं पण मुश्किल झालेलं आहे. मॅम, रिक्षावाल्यांना 2 सीटावर परवडत नाही, तरी शासनाला विनंती आहे की शासनाने पेट्रोल दर, डिझेल दर कमी करावे व रिक्षावाल्यांना सहकार्य करावं. आता काय आम्हाला परवडत नाही आहे, 2 सीटावर पेट्रोलचे भाव एवढे वाढले. ऑइल टाकून 100 रुपये लिटर, 100 रुपये लिटर. शासनाने त्यांना सांगितलं पाहिजे 2 सीटाचे, तुम्ही 3 सीटाचे पैसे करून त्यांना दिले पाहिजे. आणि सामान्य लोक पैसे पण देत नाही ना तितके. सामान्य लोकांचा विचार करूनच पॅसेंजर वाहतो ना, त्यांनाही परवडला असंच आणि आम्हालाही परवडला असंच वाहतो ना.